होते, बाकी सगळे तेच आहेत. फक्त एक जयंतराव, आपण म्हणला होता की पहिल्या रांगेत दिग्गज बसले होते असं जयंतरावांच्या भाषणात आलं. जयंतराव समाज ठरवतो दिग्गज कोण आहे आपण नाही ठरवत. आपण त्यांना पक्षामध्ये ते दिग्गज होते याचा अर्थ आज समाजात ते दिग्गज आहेत का नाही हा काळच ठरवेल. आणि लीडरशिप इज ऑल अबाउट हिस्ट्री, ओनली हिस्ट्री जजेस यू. मगाशी ते आवते गेले मला वाटतं, ते म्हणले होते की लीडरशिप ही असतेच पण जेव्हा इतिहास लिहिला जातो त्याच्यात तुमचं नाव काय पद्धतीने लिहिलं जातं तो खरा नेता असतो. त्याच्यामुळे कुणाबद्दल काय बद्दल आपण काय म्हणू काय लिहू ह्याला महत्त्व नसतं. पण आज महाराष्ट्र मला विचाराल तर प्रचंड अडचणीत चाललेला आहे. आज आपण राजकीय विषय, भावनिक विषय ह्याच्याबद्दल अनेक भाषांमध्ये चर्चा झाली, पण मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुढचे 6 महिने वर्ष इलेक्शनची जबाबदारी असणारच आहे. पण हा आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष आहे, त्याच्यामुळे राजेश भैयांनी जी भूमिका बांधली ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे. आज महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते पाण्याचं असणार आहे. त्याच्यामुळे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जिल्ह्यात, म्हणजे नाशिकला वगैरे ती नसेल पण बीड, उस्मानाबाद, पुणे अनेक भाग आज असे आहेत ज्याच्यात प्रचंड पाण्याची अडचण आहे. त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम माझी जयंतरावांना विनंती राहील की पुढचे काही महिन्यांमध्ये सरकार ह्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. हे ट्रिपल इंजिनचं जे खोके सरकार आहे हे फक्त पक्षफोडा, कुटुंबफोडा ह्याच्यात इतकं व्यस्त आहे की त्यांना खरंच आज सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखासाठी काही वेळ नाही आहे. आणि त्यांना वेळ नसली तरी हरकत नाही, आपल्याला वेळ आहे. कारण का हा सर्वसामान्य मायबाप सुखदुःखाचा कष्टकऱ्यांचा हा पक्ष आहे. आणि आज मतदारसंघात मी कुठेही गेले तरी एक गोष्ट लोक मला मागतात. लोक म्हणतात ताई बाकीचं राहू द्या, होईल फक्त पाणी द्या. आणि आज जल जीवन मिशनच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात 1 नंबरचं काम झालं आहे. माझ्याकडे टाक्या झाल्या आहेत, माझ्याकडे नळ झालं आहे, माझ्याकडे सगळं झालं आहे, माझ्याकडे पाणी नाही. त्याच्यामुळे अतिशय गंभीर विषय आहे हा. त्याच्यामुळे माझी सगळ्या सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती आहे त्यांनी याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा. दुसरं, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी भगिनी, मागच्याच आठवड्यात अमोलदादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो आणि अंगणवाडी भगिनींच्या आम्ही आंदोलनाला सहभागी झालो. मला ह्या व्यासपीठावरनं ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंगणवाडी सेविकाला हा शब्द मी देते की आत्ता मी फक्त आंदोलनात तुमच्याबरोबर सहभागी होऊ शकते पण ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल ती फार काय वेळ नाही, आमचे मुख्यमंत्री पहिली सही जी करतील महिलांसाठी ती अंगणवाडी भगिनींसाठी होईल हा शब्द मी तुम्हाला देते. कारण का त्यांच्यावर टीकाटिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ गाय घालवणार त्यांच्यावर, जे गेले नाही गेले लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं, मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार. याचं कारण असं की ना, माझा एक ड्रायव्हर आहे, तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते. मी रागवले कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं. कारण का शेवा त्याचा EMI असतो, त्याच्या मुलांची फी असते, त्यांच्या मुलांचं, आईवडिलांचं औषध असतात. त्याच्यामुळे जो गरीब आहे ना, जो बिचारा आहे ना, त्याच्याशी नाही लढायचं. लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे. त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही. दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे आहेत, त्यांच्याशी काय लढताओ. लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा, आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर. तुम्ही बसलाय ना, तिथे ते बसतात, इथे मी बसते, तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी. कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही.
कारण का सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत हे माझं विरोधक म्हणतात, मी म्हणत नाही आहे, मेरी इमानदारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे. आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण, पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्ट पैसे, कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी? तुम्ही एक काहीतरी ठरवा, तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचं आहे का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे. ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आता आपल्याला ठरवायचं आहे की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा. मगाशी मला आवडलं नाही, काल कोण म्हणलं, कोणीतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडियॉलॉजीच माहिती नाही. कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडियॉलॉजी माहिती नाही? काही लोकांना माहिती नसेल, आम्हाला आमची आयडियॉलॉजी माहिती आहे. आमच्या विचाराची पद्धती हा विकास हा झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे, तरच तो विकास होईल. त्याच्या दडपशाहीला जागा नाही. आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्यांचा कानही आम्ही धरू शकतो, आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू शकता, हीच लोकशाही आहे. म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायचा अधिकार मला आहे, त्यांना नाही आहे. छत्रपतींचं नाव घ्यायचा तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही, कारण का ते शपथ घेतात आणि आरक्षण देत नाही. मी व्यासपीठावरनं सांगते, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील. विकास लवांडे कुठे गेले? मगाशी ते म्हणले आम्हाला सोल्युशन द्या. सोल्युशन आहे आमच्याकडे, पण आम्हाला विचारलं तर पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचे विषय मला आठवतोय, 2014ची गोष्ट आहे. 2014 आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मी साहेबांना विचारलं होतं, दादालाही विचारलं होतं, दादाही उपमुख्यमंत्री होते, की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत. मी साहेबांना विचारलं होतं, साहेबांनी मला कॉन्स्टिट्यूशन तेव्हा माझा आरक्षण, कारण का मी जात धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही. अहो मी उच्च शिक्षित आहे, मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आत्तापर्यंत CEO झाले असते. सोमवार ते शुक्रवार काम केलं असतं, शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते. आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब. पण मी राजकारणात कशासाठी आले? आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे? मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं, बाकी मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही. त्यांनी सांगावं आणि तुम्हीही सांगा. कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली, ना PSI ची बदली. देशमुख साहेब बसले तिकडे, विचार 2.5 वर्ष होते होम मिनिस्टर. मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भानगडीत पडले नाही, काही नाही. तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा, त्याच्यावरही लोक टीका करतात. आता त्यांनी त्यांना महत्व दिलं. अहो महत्व दिलंय, माझ्यावर झालेले संस्कार आहेत. आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना, त्याचा मान सन्मान करायला. मी उगीच मराठी मुलगी नाही आहे, हे झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपवार कुटुंबाचे संस्कार आहेत. आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेतं, अरे यांचे संस्कार, ओ आमचे संस्कार चालले. आमची आजी एक कर्तृत्ववान महिला होती, कधी कुणाला उलटं बोलली नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय उभी राहिली, आणि त्या काळात तिचा कोण का कामामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता. स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या. आमच्या वडिलांसारखं दादाचं आणि माझं वेगळं आहे. आम्हाला सॉफ्ट लँडिंग होतं, दादाला पण आणि मला पण. साहेबांचा कोण काका मामा नव्हता. 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले ना, ते स्वतःच्या हिमतीवर झाले, बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आन बान शेली. त्यामुळे आत्ता बोलायला खूप सोपं असतं, पण मी राजकारणात कशासाठी आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं, लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं. आज जे जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना, त्या कमिटीमध्ये मी होते. आमच्या कमिटीने प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला. आणि आज 1 रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला 4 पट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता. तो आदरणीय पवार साहेबांनी 4 पट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे. ती कमिटीची सगळी जी पॉलिसी होती ना, त्याच्यात मी, संदीप दीक्षित, आम्ही अनेक लोक होतो. अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो. इथे फौजी आता येत, वंदन आता येत, हाय परफॉर्मिंग. मग काल मला वाटतं जितेंद्र आव्हाड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतात. आम्हाला बक्षिसं मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो.
आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो, त्यांची पण भाषणं ऐकतो आम्ही. आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही, आम्ही काय करणार आहे सांगतात. मला चिडवतात भारतीय जनता पक्ष, सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी. आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला? 2014 मला आठवत आहे आर आर आबा हयात होते तेव्हा. 2014 इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायचे, कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि ह्यांना हद्द पार करा, आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली आपण भ्रष्टाचारी म्हणून. आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला, ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा. आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी में हो तो. त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही. आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले, काय झाले आरोप, मी जरा त्याचा हिशोब काढलाय. काल कोणीतरी म्हणलं 24 लोक त्यांच्या भागात जे आहेत जे भ्रष्ट आहे. तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे? जेव्हा म्हणतात ना 50 खोके एकदम ओके, बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके. 50 खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना, तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो 50 खोकेवर आज विकला जातोय. आमची किंमत नाही आहे. 50 खोके इज नॉट ओके. अशा लोकांच्या विरोधात मी ठरवलंय की लोकसभेचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात, पण विधानसभेला ज्या दिवशी माझं मतदान संपेल, रिझल्ट लागल्यानंतर 4 भिंगरी लावून तुमच्या प्रत्येक तालुक्यात येईन आणि भ्रष्ट जुमला पार्टीला हद्द पार करायची जबाबदारी मी घेईन. आणि मी काय विधानसभा लढणार नाही, चिंता करू नका कोणी, आता त्याच्यावरच सुरू होईल. ओ यांना काहीतरी स्वतःवरनं जगाची परीक्षा करू नका. काही लोक असतात ज्यांना राज्याचं प्रेम असतं, देशाचं प्रेम असतं, त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्लाबोल केला होता ना, तसा मी त्यांच्यावर हल्लाबोल करणार आहे. आणि त्यांच्यासारखे खोटे आरोप नाही, आणि आपलं सेटिंग कोणाशीच नाही. माझा नवरा कॉन्ट्रॅक्टर नाही आणि मी भ्रष्ट नाही. ज्याच्यामुळे भ्रष्टाचार हा एक विषय घेऊन ज्या गोष्टी आपण ऐकल्या होत्या ना, त्या सहन होत नव्हत्या आम्हाला. आम्ही गाडीतून जायचो ना तेव्हा लोक बघायची तेव्हा असं वाटायचं सत नको बाबा ही सत्ता. आज उलटं वाटतं. काल तुम्ही विचारा, रुचा माझ्यावर गाडीत होती पुण्यामध्ये, मी गाडीतून निघाले, विचार करतो पक्षाचं काय होणार, चिन्हाचं काय होणार, वकिलाचा फोन, हे ते चाललं होतं. म्हणलं कुठून आलो हे सगळं, डोक्याला ताप झालाय सगळा. मी खिडकी, एका माणसाने मला हात केला, मी खिडकी खाली केली, तो मुलगा म्हणला वी हॅव फेथ इन यू फाईट. तो मोटरसायकलवर होता. त्याच्यानंतर त्याच्या व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी यांच्यासारख्या दंतकथा सांगत नाही. त्याच्यानंतर 2 मुली आल्या, वी वॉन्ट टू बी लाईक यू. म्हटलं बापरे माझं, मला माहिती मी काय आहे. त्याच्यानंतर एक ट्रक ड्रायव्हर निघाला, तो ट्रक ड्रायव्हर माझ्याकडे हात करून बघतो. आता मला सांगा, जर एक ट्रक ड्रायव्हर, एक युवती आणि एक युवक जर एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की ही मुलगी लढणार आहे, तर मी तुम्हाला शब्द देते, ही लढाई फक्त माझ्या वडिलांसाठी नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या अमोलदादा म्हणला तशा अस्मितेसाठी आहे. मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. त्याच्यामुळे आज अमोलदादा म्हणलेली गोष्ट खरी आहे की ही लढाई कशासाठी आणि कुणाविरोधात. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, संजय आवटेंना वाटेल की अरे हे काय लढत नाहीत, माझी लढाई त्यांच्याशी नाहीच आहे. आणि कशासाठी मी त्यांच्यासाठी लढू, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. ते आपल्याला आपल्यात खेळवत बसतात. मला एक सांगाव, मी त्यांना रोज भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते, रोज 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 म्हणते, आणि ते चॅनलवर पण दाखवतात. त्याच्यापैकी एक माझ्या विरोधात बोलत नाही, एक पण. एरवी एक कुठ बोलले की सगळी त्यांची ट्रोल आर्मी माझ्या अंगावर तुटून पडायची. आता एकही बोलत नाही. शिंदे गटातलं कोणी बोलत नाही, एकच गटातले बोलत राहतात. हा अजेंडा त्यांचा नाही आहे, हा सगळ्यांचा. बोलता धनी ही अदृश्य शक्ती आहे आणि मी अदृश्य शक्तीला जिंकू देणार नाही. तुम्ही आमच्यात वाद लावणार आणि स्वतः बरणार नाही चलेगा. त्यांचंही बघू, आपलंही बघू, आणि दिल्लीला सांगू की ह्या महाराष्ट्र आहे, तुमची कूटनीती इथे चालणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोक आहोत आम्ही. मग काँग्रेस पक्ष असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू दे की शिवसेना असू दे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही फक्त मला थोडासा आढावा सांगा. विकास 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 कसला हो विकास यांचा? स्वतःचा विकास करतात. यांनी कुठला मोठा विकास केला मला हिशोबाला सांगा. आता मी तुम्हाला विचारते, एक आदरणीय पवार साहेबांची आणि आपली विचारधारा, आणि दुसरी भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टीची विचार. तुमच्या तालुक्यातला सांगा, बाकीचं गावाचं सोडून द्या. तुमच्या गावामध्ये वीज कुठल्या पक्षांनी आणली?
काँग्रेसच्या विचारधारांनी आणली का भारतीय जनता पक्षाच्या? वीज काँग्रेस नक्की सगळ्यांकडे? शाळा कोणी आणल्या? कॉलेज, अंगणवाडी, रस्ता, मोबाईल फोन, व्हॉट्सॲप, नोकऱ्या, इन्व्हेस्टमेंट, आदिवासींचा विकास काँग्रेस, MIDC, हमीभाव, दूध संघ, बँका, महिनी केलं काय आईस, सगळ्यात मोठी. आणखीन एक मी तुम्हाला सांगते की महिलांचा न्याय देण्याचं काम काँग्रेस, महिलांचं धोरण काँग्रेस, पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एक समजूया. हा, IT पार्क, पोलीस भरती, RR पाटलांनी सगळ्यात मोठी पोलीस भरती केली. हा, धरणं केली काँग्रेस, पुढे एअरपोर्ट काँग्रेस, धरणं काँग्रेस, पोर्ट काँग्रेस, पुढे IIT, IIT, IIM सगळं काँग्रेस, पुढे बचत गट कोणी काढले? आरक्षण, फळबाग योजना काँग्रेस राष्ट्रवादी, पुढे ST बस. आता बघा, सगळा जो विकास झालाय महाराष्ट्रात तो कोणी केलाय? तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलाय. ह्यांनी 10 वर्षात केलं काय? महागाई BJP, बेरोजगारी BJP, भ्रष्टाचार BJP, वॉशिंग मशीन BJP, अंगणवाडी सेविका आंदोलन BJP, शिक्षकांवर अन्याय BJP, डॉक्टरांवर अन्याय पत्र, हा, लाठीच्या जालन्यात प्रकल्प घालवले, आमदार पळवले, खरेदी आमदार खरेदी BJP, महागाई सांगितलं ना, महागाई बेरोजगारी सगळं त्यांनी, प्रायव्हेटायझेशन खासगीकरण, मणिपूर. मग मला सांगा तुम्ही की मगाशी राजेश भैया म्हणले घाबरू नका. राजेश भैया, आम्ही घाबरणार कुणाला? आम्ही नाही कुणाला घाबरत. आणि आमच्याकडे पण एक पद्धत, अमोल कोल्हे, अमोल दादा सांगतात तसं झालंय. आमच्याकडे बऱ्याच लोकांना फोन येतात, कामगार कायद्याचा, कामगार कायदा, करेक्ट. तुम्ही सगळा मोठा विकास कोणी केला? तो BJP ने, तो स्वतःचा केला, स्वतःच्या स्वार्थासाठी केला. त्यांनी कुठलाही मोठा विकास केलेला नाही. मला एक सांगा, मी तुम्हाला, तुम्ही आता साखरेबद्दल बोलताय, मी तुम्हाला सांगते साखरेचं उदाहरण. पहिल्यांदा ना एक, मला परवा दिवशी तुम्ही म्हणताय ना खासदारांबद्दल, परवा सक्षनाला मी सांगितलं, सक्षना काय ग ते, एक रुपयाचा कडी पत्ता, भारतीय जनता पक्षाचा खासदार बेपत्ता, असं मी नाही म्हणत आहे, सोलापूरचे लोक म्हणतायत. त्याच्यामुळे तुम्ही बघता ही परिस्थिती अतिशय
चिंताजनक आहे. त्याच्यामुळे आता पक्षफुटी काय झालं ह्याच्यात इतिहासात नका राहू. आपल्यावर खूप जबाबदारी आहे. या देशामध्ये लोकांना लढणारी लोकं आवडतात आणि आपण सत्याच्या बाजूनी लढतोय आणि काय कार्यक्रम घ्यायचा आहे हेही आपल्याला अपेक्षित आहे. आपण नुसतं त्यांच्यावर टीका करण्यासाठी इथे जमलेलो नाही आहात. आपल्याला एक तीन पदरी कार्यक्रम घ्यायचा आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्याचा, कष्ट करणाऱ्यांचा, महिलांचा आणि शेतकऱ्यांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते, हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण, कारण सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार. मी तुम्हाला सांगते, आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा, ती पहिली सही महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल. पण पहिला सही जो करेल चेकवर, ती ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सर सकट कर्जमाफी, ही हा माझा तुम्हाला शब्द आहे. रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण. त्यानंतर महिला सुरक्षितता. आता तुम्ही म्हणा कशी करणार, आरआर आबा आपल्यात नाही, पण आरआर आबा असताना आणि देशमुख साहेब असताना डिपार्टमेंट आपल्याकडे होतं. या राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा बाहेर जाते ना, तिला काळजी वाटते परत येतात का नाही, येतात का नाही. मी तुम्हाला, ती त्यांची वगैरे गॅरंटी नाही हा, सुप्रिया सुळेचा शब्द आहे, मराठी स्वाभिमानी मुलीचा शब्द आहे. ही काय गॅरंटी बिरंटी नाही, कारण का गॅरंटीला पिरियड असतो, शब्दाला आयुष्यभर किंमत असते. ती गॅरंटीला एक्सपायरी डेट असतो ना, 3 वर्षाची, 1.5 वर्षाची, 5 वर्षाची. त्यामुळे आपण गॅरंटीवाले नाही, आपण शब्दाला पक्केवाले आहोत. या राज्यातली पोलीस यंत्रणा जशी आबांच्या काळात आणि देशमुख साहेबांच्या काळात चालली, तशीच चालेल. आणि महिला सुरक्षितता हा तुमच्या आणि माझ्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल. त्यानंतर बचत गट, ताई तुम्ही बसलाय तिकडे, ह्या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक तालुक्यात बचत गटाचं एक दुकान जे तुमच्या मालकीचं असेल ते काढलं जाईल. आणि बचत गटातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तिकडे तिचं सामान ठेवता येईल, त्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही केलेला आहे. त्यानंतर मी विकासाच्या विरोधात नाही, मला मेट्रो प्रिय आहे, पण मला मेट्रोपेक्षा या राज्यातली ST जास्त प्रिय आहे. फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी 18,000 कोटी रुपयाचा खर्च झाला. जर महाराष्ट्रातली ST ठीक करायची असेल तर 1,000 कोटी रुपयात काम होतं आहे. तर मेट्रो करायची का ST करायचं आहे तुम्ही मला सांगा. त्यामुळे पूर्ण ST 1 वर्षाच्या आत, सरकार आल्यावर 1 वर्षाच्या आत या राज्यातला सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्णपणे चकाचक करू. आणि अजितदादांना कधीही परत फाटकी ST फोटो दाखवायला मी देणार नाही, ती वेळच त्यांच्यावर आणणार नाही. हा शब्द आहे मला तुम्हाला. त्याच्यानंतर शाळा, प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक शाळेला 1 जूनला शाळा सुरू होते. प्रत्येक शाळेच्या दिवशी एकही मंत्री, आमदार, खासदार हा इथे तिथे फिरत बसणार नाही. तो त्याच्या मतदारसंघात असेल, तिथला कलेक्टर, तलाठी, BDO सगळे फील्डवर असतील. आणि या राज्यातलं एकही मूल हे शाळेच्या बाहेर असणार नाही 1 जूनला. प्रत्येक मूल, त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सरकारची उभी राहील, सगळी यंत्रणा. त्यामुळे शाळा आणि आरोग्य. आज महाराष्ट्रात बघताय अनेक ठिकाणी औषधाचा तुटवता आहे, तसा एकही PHC असणार नाही. आणि राजेश टोपेंनी, मला राजेश भैयाचा सार्थ अभिमान आहे, कारण का कोविडच्या काळात या राज्यात नाही, देशात सगळ्यात चांगलं कोविडचं काम कोणी केलं हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकार म्हणते, ते राजेश भैया आहेत. त्यामुळे आरोग्य आणि MIDC. आज रोहित नाहीये, तो परदेशी गेलाय बायका पोरांबरोबर, येईल आज रात्री. पण MIDC सगळ्यात जास्त आंदोलनं आज अनेक ठिकाणी होतात, रोहितसासाठी पण आहे, त्याची पण मागणी आहे. प्रत्येक मतदारसंघात असं कधी लॉपसाइडेड होणार नाही की इकडे जास्त आणि तिकडे जास्त. प्रत्येक तालुक्यामध्ये शिस्तबद्ध आपण इन्व्हेस्टमेंट करू, हाही मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे. त्यामुळे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. आणि इथून पुढे पेन्शनचा तर मी बोललेच आहे, EP 95 सगळ्यात जास्त आरक्षण आणि पेन्शनवर कोण बोललं असेल या संपूर्ण पार्लमेंटमध्ये, तर ती मी आहे. कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करायची, अग्रीड. मी हा पूर्ण चांगला मुद्दा आहे.
की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती आपण त्या पूर्ण पॉलिसीचा फेरविचार करू आणि सरकारी नोकरी ही कॉन्ट्रॅक्टवर नसणार आहे ह्याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करू. पण याच्यासाठी सत्तेत यायला पाहिजे. आता सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकदीने संघटना उभी राहिली पाहिजे. त्याच्यामुळे आपण आजपासून, आज आपण इथे कशासाठी बसलो, हे शिबिर आहे. विकास लवांडे बोलले खुर्चे की एक विचारधारा आणि एक पुढे आपण काय करणार. आजपासून निघून इथून जेव्हा निघाल तेव्हा जयंत पाटील पोट तिडकीनी सगळ्यांना सांगत असतात बूथ कमिट्या करा, बूथ कमिट्या करा. अरे तू तो मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा बसू दे, तुझ्या आयुष्यात सोनं करून देईन, गॅरंटी देते तुला. गॅरंटी म्हणजे ती वाली नाही, शब्दाची गॅरंटी वो वाली. अरे आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा राज्यातले सोन्याचे दिवस होते. आपल्याला आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना तो महाराष्ट्र परत आणायचा आहे. जेव्हा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत जायचा ना, दिल्ली हादरायची की अरे बापरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत का आलाय. आता आपला पालकमंत्री बंदाला जातो परत येतो. आणि आपल्यावर कुणाचे संस्कार झालेत? आपल्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे. आणि ते आपल्यावर झालेचे संस्कार आहेत. आणि आपले संस्कार बॅनरवाले नाही आहेत, आपले कृतीमधले संस्कार आहेत. त्याच्यामुळे एक बाकीच्यांना सांगते, बाकी तुम्ही काही माझ्याबद्दल बोला मला काही नाही, पण चव्हाण साहेबांचं नाव पुढे जर कोण नेणार तर ती फक्त सुप्रिया सुळे नेणार. तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, कारण का तुम्ही वागत नाही त्यांच्यासारखे. एक दिवस फक्त तिकडे जाऊन फुलं ओठून नाही होतं, रोजच्या कृतीमध्ये चव्हाण साहेब दिसले पाहिजे. ते आपल्या श्वासात असले पाहिजेत, मनात असले पाहिजेत आणि आपल्या धोरणात असले पाहिजेत. चव्हाण साहेबांनी कधीही भारतीय जनता पक्षाला किंवा RSS बद्दल ते चांगलं बोलले नाही. त्यांची वेगळी मतं होती, मान सन्मानाने करायचे, पण त्यांचं आणि RSSचं कधीच जमलं नाही. त्याच्यामुळे आज अनेक लोक त्यांचा फोटो लावतात, पण चव्हाण साहेबांना हे मान्य नव्हतं. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्यांनी थोडंसं त्यांच्याबद्दल वाचलं असेल तर. आणि आजचं जे महाराष्ट्राचं सरकार आहे ते जेव्हा हिमालयाला शिंक आली ना तरी आपल्या सह्याद्रीला ताप येतो अशी परिस्थिती आहे या राज्यात. त्याच्यामुळे हा बदल घडवायचा आहे. हे चेष्टेपुरतं ठीक आहे हो, पण मन अस्वस्थ करणार आहे. मला नाही भगवत महाराष्ट्र असा, मला नाही चांगलं वाटत जेव्हा कोण म्हणतो की अरे 50 खोके एकदम ओके. मेरे लिए नाही आहे ओके. महाराष्ट्रामध्ये आज जेव्हा ती अंगणवाडी भगिनी माझ्यासमोर ओक्साबोक्षी रडते, नाही मला सहन होतो. ते असंवेदनशील आहेत, पण आपण संवेदनशील नाही. आपण खोक्यासाठी नाही राजकारणात आलो, आपण लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेलो आहे. तो हा पक्ष आहे, हा एक स्वाभिमानी पक्ष आहे. आणि मी तुम्हाला सांगते माझा अनुभव, आणि तुम्ही सगळे आहात. मग अशी अमोल दादा म्हणली गोष्ट खरी आहे, पाठ थोपता स्वतःची. मी तुम्ही आहात तिथेच उभी आहात. रक्ताने ते माझे वडील आहेत, पण जेवढा माझा त्यांच्यावर अधिकार आहे त्याच्याहून गुंजभर जादा अधिकार तुमचा त्यांच्यावर आहे, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण आज ते इतक्या वर्षाचे आहेत हे तुमच्या प्रेमापोटी, तुमचे आशीर्वाद, प्रेम. तुमच्या घरातल्या महिला भगिनीने आशीर्वाद दिला आहे ना, त्याच्यामुळे आज पवारसाहेब आज आपल्याबरोबर आहेत आणि ज्या पद्धतीने काम करतात. आणि त्यांचं टॉनिक मी किंवा माझी मुलं नाही आहेत, त्यांचं टॉनिक तुम्ही सगळे आहात. घरात बसवलं की ते आजारी पडतात, तुमच्या ही खरी आहे. कारण का लोकांचं प्रेम आणि ही नाती, नातं तोडणं खूप सोपं असतं, नातं निभाना शिकव. नातं निभायला ताकद लागते, तोडायला ते 1 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे आज आपण शिर्डीला जे भेटलेले आहोत हे पुढची 5 नाही 10 नाही महाराष्ट्राची 25 आणि 50 वर्ष कशी घडवणार आहेत ह्याच्यासाठी आहे. एक चांगला उपक्रम करू, एक चांगला पक्ष पूर्ण ताकदीने उभं करू, जो भ्रष्टाचार मुक्त असेल, जो महाराष्ट्राच्या सेवेसाठी असेल. आणि सत्ता येते जाते हो, काय फरक पडतो आपल्या आयुष्यात? मला खरं सांगा काय काय फरक पडला आहे? मी विचार करत होते सत्ता गेली तेव्हा एवढ्या आता जयंतरावांच्या भाचे दिग्गज होते, काय फरक पडलं? तेच लोक आहेत, तेच जेवण आहे, तेच लाईट आहे, सगळं तेच आहे ना. फक्त विचार तोच आहे, फक्त ज्यांची विचारात गडबड केली ते नाही आहे. ठीक आहे, आता तो त्यांचा वैयक्तिक विषय, लख लाभ त्यांना, गुड लक. जिथे असाल तिथे फक्त सुखानी राहा म्हणजे झालं. कारण का आम्ही जिथे आहोत आमच्या स्वाभिमानात आम्ही सुखी. त्याच्यामुळे आज आदरणीय पवारसाहेब एक वेगळ्या पद्धतीत, एक वेगळ्या जबाबदारी आहोत. इंडियाची मीटिंग, सीट शेअरिंग, रोज काय TV वर बघता ते खडसे साहेब म्हणले गोष्ट खरी आहे, एक जण विचारणार तू काय बोलला, दुसरा म्हणला तू काय बोलला, या भानगडीत पडू नका.
सीट शेअरिंगचं वगैरे सगळं आदरणीय पवारसाहेब सगळे मोठे नेते जयंतराव बघून घेतील. तुम्ही फक्त आजपासून निघाल. लोकसभा, विधानसभा आणि प्रशांतदादांचं आणि विशालदादांचं कॉर्पोरेशन ते कधी होणार आहे मला माहिती नाही. प्रशांतदादा आणि विशालदादा म्हणतात 25 होईल. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत झालं तर. पण आजपासून एक उत्तम संघटना, नवीन पिढी जोडणे, जबाबदार लोक ज्यांना राज्याची आणि देशाची सेवा करायची आहे त्यांना जोडणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे. आणि जाताना एकच गोष्ट सांगेन की सोशल मीडियावर बरंच बोललं गेले, बरीच उदाहरणं गेली. मागचं इलेक्शन एका फोटोवर फिरलंय, एका. आणि तो फोटो काय आहे का फोटो? त्याच्यामुळे ते जर 80 हे करू शकतात तर आपणही करू शकतो. त्याच्यामुळे फोन येतील, दंडुका होईल, इन्क्वायरी लागतील. मगाशी कोणीतरी म्हणलं कारखान्याला त्यांना पैसे दिले नाहीत. अहो ह्यांना आपल्या अशोक भाऊ तुम्हाला तर मिळालेच नाहीत, काही बिचारे गेले उत्साहाने गेले त्यांना पण नाही मिळाले. तसं साताऱ्याच्या एक कारखान्याला नाही मिळाले असं माझ्या कानावर आले, ते नाही मला माहिती असं ऐकलं. त्याच्यामुळे त्यांना लख लाभ जे होईल ते आपण पैशा वैशासाठी नाही गेलो. आपण सगळे एकत्र आहोत, पूर्ण ताकदीने लढू आणि 2024 लोकसभेला आणि विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभिमान वाटेल असं काम करू. पुन्हा एकदा आपण आलात प्राजक्तदादा, तुमच्या सगळ्या टीमनी अतिशय उत्तम जी सोय केली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं कौतुक करते, मनपूर्वक आभार मानते. आणि सगळे घरी जाताना सांभाळून जा, समृद्धी मार्ग चांगला आहे पण त्याच्यावर ॲक्सिडेंटही तेवढेच होतात. त्याच्यामुळे प्लीज सगळे सांभाळून जा. आणि पुन्हा एकदा जयंत पाटील, आपण आणि आपल्या सगळ्या टीमनी जे कष्ट केले याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.